जय भीम नमो बुद्धाय। मैं चंद्रशेखर, हमारे साथी तुषार शिंदे, बुद्ध सम्राट यूट्यूब चैनल, आम्बेडकरवादी बौद्ध चैनल है। इस बुद्ध सम्राट यूट्यूब चैनल को सपोर्ट करना है। जय भीम। मी बौद्ध धम्मा लोकांना समझावा म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती, रिडल्स ऑफ हिंदुइज्म, बुद्ध और कार्ल मार्क्स हे ग्रंथ लिहिले आहे। भारताचा इतिहास हा बौद्ध आणि ब्राह्मणवाद यांच्या संघर्षाचा इतिहास आहे। माझ्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मा डॉट ग्रंथाच्या आधारे बौद्ध धम्म ग्रंथांचे अध्ययन करावे, 22 प्रतिज्ञाचे आचरण करावे, बौद्ध व्हावे, धम्माचा प्रचार करावे। हजार वर्ष बौद्ध धम्माचे राज्य या देशामध्ये होते। देश विदेशातील अनेक राजे या देशामध्ये येऊन बौद्ध झाले। बौद्ध धम्म हा जगद्गुरु होता। देश विदेशातील अनेक विद्यार्थी या देशामध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी येत असत। प्रतिक्रांतीवाद्यांनी बौद्ध धम्म संपविण्यासाठी षड्यंत्र रचले। विदेशी आक्रमकांना भारतामध्ये बोलवून त्यांच्या सहाय्याने अनेक बौद्ध विश्वविद्यालयांना आग लावण्यात आल्या। अनेक अनमोल ग्रंथांची होळी करण्यात आली। ज्या लोकांनी प्रतिक्रांती केली त्या लोकांनी बौद्ध धम्मात प्रवेश मिळवून बौद्ध धम्माचे तंत्रविद्या शिकून बौद्ध धम्माच्या विरोधात षड्यंत्र रचायला सुरुवात केली। चर्चा वादविवादामध्ये आपण त्यांना हरवू शकत नाही, त्यामुळे या प्रतिक्रांतीवाद्यांनी हिंसेचा आधार घेतला आणि त्यासाठी त्यांनी विदेशी आक्रमकांचे सहाय्य घेतले। सम्राट अशोक यांनी 84,000 बौद्ध स्तूप उभारले होते। ते नेमके कुठे गेले याचा विचार आपण केला पाहिजे। हजारो वर्ष भारतामध्ये बौद्ध धम्माचे राज्य होते। तो अनमोल गौरवशाली बौद्ध धम्माचा इतिहास, ते बौद्ध धम्माची वास्तू कुठे गेल्या याचा विचार आपण केला पाहिजे। प्रतिक्रांतीवाद्यांनी या देशाचा इतिहास लिहिला आणि देशातील बहुजन लोकांनी या देशाचा इतिहास घडविला। सम्राट अशोक यांनी धम्म लिपीमध्ये शिलालेख लिहिली, परंतु येथील इतिहासकारांनी त्या धम्म लिपीला ब्राह्मी लिपी म्हणून प्रचार करायला सुरुवात केली। त्यांना धम्मापासून, धम्म या शब्दापासून एलर्जी आहे। बौद्ध धम्माच्या रक्षणासाठी हजारो बौद्ध भिक्षू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिबेट, चीन येथे निघून गेले। बौद्ध धम्म संपल्यानंतर जे बौद्ध विहार, जे बौद्ध मंदिरे होते, त्याचे विकृतीकरण करण्यात आले। त्या मूर्त्यांना शेंदूर फासून त्यांचा देव करण्यात आला। उदाहरण द्यायचे झाले तर तिरुपती बालाजीतील बालाजीचे मंदिर, पंढरपुरातील विठोबाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्ध वास्तू होते। यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रंथ देखील लिहिलेले आहे। के जमनदास यांनी तिरुपती बालाजी हे पूर्वीचे बौद्ध विहार आहे यावरती शोध निबंध लिहिलेला आहे। त्या शोध निबंधाचे नाव आहे द तिरुपती बालाजी वॉज अ बुद्धिस्ट श्राइन। या शोध निबंधामध्ये के जमनदास यांनी बालाजी तिरुपतीला जाऊन तेथे संदर्भ घेऊन तेथे संशोधन करून हे सिद्ध केलेले आहे की तिरुपती बालाजी हे पूर्वीचे बौद्ध विहार आहे। सांची स्तूपावर सम्राट अशोकाने जे बुद्ध माता महामायेचे शिल्प कोरलेले आहे त्याच शिल्पाची कॉपी करून महालक्ष्मी ही देवी बनविण्यात आलेली आहे। महालक्ष्मी, महामाया शब्दांचा अर्थ एकच आहे। महामाया आणि महालक्ष्मी या एकच आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे। हत्ती, हंस, कमळ हे बौद्ध धम्माचे प्रतीक आहेत आणि ह्याच प्रतीकांचा प्रतिक्रांतीवाद्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग केलेला आहे। ओम नम शिवाय हे ओम माणी पद्मे हूं ह्यातून याची उत्पत्ती झालेली आहे। ओम ह्याचे जनकच बौद्ध लोक आहेत। कराटे असो, शाओलिन असो, कुंगफू असो, याचे जनक बौद्ध धर्म अर्थात बौद्ध लोक होत। रथयात्रेची सुरुवात देखील बौद्धांनीच केलेली आहे। आजही बौद्ध राष्ट्रामध्ये रथयात्रा काढण्यात येतात। या देशातील खरा बौद्ध धर्माचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला वज्रयान आणि महायान हा धर्म, हा पंथ समजून घेणे
महत्त्वाचे आहे, कारण की महायान बौद्ध धम्माचा प्रभाव जगावर खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. महायान पंथानेच अनेक बौद्ध शिल्प यांची रचना केलेली आहे आणि याचे स्वीकृतीकरण करून प्रतिक्रांतीवाद्यांनी त्यांचे सोयीचे देव बनविलेले आहेत. बौद्ध देशामध्ये एलिफंट बुद्धाची पूजा केली जाते. याच एलिफंट बुद्धाला यांनी गणेश बनविलेले आहे. या देशातील प्रतिक्रांतीवादी असा प्रोपागंडा करतात की बौद्ध देशामध्ये त्यांच्या धर्माचा आणि त्यांच्या देवी देवतांची पूजा अर्चना होत असते. हे सगळे थांड खोटे आहे. बौद्ध देशात बुद्धांची पूजा केली जाते, ज्याला या प्रतिक्रांतीवाद्यांनी देव देवतामध्ये कन्वर्ट केलेले आहे. मित्रांनो, भारतातील बहुजनांना त्यांचा खरा इतिहास काय तो समजू नये बौद्ध धम्माचा इतिहास संपविण्यात आलेला आहे. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून खरा इतिहास जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा. जय भीम, नमो भारत.